Hello dear students, today we are going to learn and understand one interesting poem from your English Balbharati textbook, Standard 4. And the poem name is Time for Everything. Time plays a significant role in our life. Time is a very precious thing in our life. Time is a most valuable resource because you cannot take it back. टाईम म्हणजेच वेळ आपल्या आयुष्यात टाईम खूपच महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. टाईम खूपच मौल्यवान आहे कारण एकदा निघून गेलेला टाईम म्हणजेच वेळ पुन्हा येत नसते. मला सांगा, आजची सकाळ पुन्हा येईल का तुमच्या आयुष्यात? नाही ना. उद्याची सकाळ ही वेगळी असेल. आपण वेळेला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही वेळ काही थांबणार नाही. म्हणून वेळ खूपच मौल्यवान आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्या त्या वेळेला आपण योग्य ते काम केले की आपण आपल्या आयुष्यात सक्सेसफुल होतो. सो इन दिस पोम पोएट टेल्स अस अबाउट टाईम. ही वॉन्ट्स टू टेल अस दॅट देअर इज अ टाईम फॉर एव्हरीथिंग. We do so many activities in our life, but each activity should be done in a particular time. Then only it will be useful for us. So let us learn and understand poem Time for Everything. There's a time to run and a time to walk. Time is the most important aspect in our life. टाईम आपल्या आयुष्यामध्ये खूपच महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही रनिंग रेसमध्ये भाग घेतलात, रनिंग रेसच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलात, तर तुम्हाला खूपच फास्ट धावावे लागते, तरच तुम्ही जिंकता. तसेच रस्त्यावरून जाताना आपण चालत जात असतो, रस्त्यावर धावून चालत नाही. शाळेमध्ये जात असताना शाळेच्या गेटवर तुम्हाला शाळा भरल्याची घंटा ऐकू आली की तुम्ही काय करता, शाळेच्या गेटपासून धावत तुमच्या वर्गापर्यंत जाता. तसेच तुमच्या आईने जर तुम्हाला काही आणायला सांगितले मार्केटमधून, तर तुम्ही चालत चालत जाता आणि चालत चालत येता, कारण तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. मग इथे पोएट तेच सांगत आहे, देर इज अ टाईम टू रन अँड अ टाईम टू वॉक. रन म्हणजेच पळणे, धावणे, आणि वॉक म्हणजेच चालणे. मग प्रत्येक वेळी पळून किंवा धावून चालत नाही, काही वेळेस चालत जावे लागते. तर प्रत्येक वेळेस चालत जाऊन चालत नाही, जसे की रनिंग रेसमध्ये जोरात पळावं लागतं, तरच तुम्ही रनिंग रेस जिंकता. रनिंग रेसमध्ये तुम्ही जर चाललात तर तुम्ही हराल. सो देअर इज अ टाईम टू रन अँड अ टाईम टू वॉक. देअर इज अ टाईम फॉर सायलेन्स, अ टाईम फॉर टॉक. लायब्ररीमध्ये गेल्यावर तिथे कीप सायलेन्स असा बोर्ड असतो. का? तिथे बोलून चालत नाही, तिथे आपण रीडिंग करण्यासाठी जात असतो. वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आपण तिथे रीड करत असतो आणि रीडिंग करण्यासाठी बोलायची गरज नसते. तर जेव्हा आपण लायब्ररीमध्ये जातो तेव्हा आपल्याला शांत बसावं लागतं. पण जेव्हा क्लासमध्ये टीचर तुम्हाला एखादं आन्सर विचारतात तेव्हा तुम्हाला बोलावं लागतं. सो देअर इज अ टाईम फॉर सायलेन्स, अ टाईम फॉर टॉक. देअर इज अ टाईम फॉर वर्क अँड अ टाईम फॉर प्ले. यू नो दॅट एव्हरीथिंग हॅज इट्स ओन टाईम. प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट वेळ असते. फॉर एक्झाम्पल, यू गो टू स्कूल ऑन टाईम. तुम्ही स्कूलमध्ये वेळच्या वेळी जाता, तुम्हाला स्कूलमध्ये उशिरा जाऊन चालत नाही. स्कूल भरण्याची विशिष्ट अशी वेळ असते, त्या वेळेवरच तुम्हाला स्कूलमध्ये जावं लागतं. अँड यू ट्राय टू कम्प्लीट युअर होमवर्क ऑन टाईम. अँड एव्हरी डे युअर फादर गोज टू ऑफिस ऑन टाईम अँड ॲट द सेम टाईम युअर मदर कम्प्लीट हर हाऊसहोल्ड ॲक्टिव्हिटीज ऑन टाईम. Students, once you finish your homework, you are free to play any indoor or outdoor games with your friends. Hence,
there is a time for doing every work in our life. There is a time for sleep at the close of day. Close of day means at the end of day. Divsacha shevti. Every work has a proper time, whether to wake up, to take a breakfast, lunch or dinner, and go to sleep. So, we do our daily activities according to the time. आपण प्रत्येक वेळेला वेगळं वेगळं काम करत असतो. सकाळी आपण उठतो, दिवसभर सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो, उठतो, ब्रेकफास्ट करतो, स्कूलमध्ये जातो. सो आपण आपल्या ज्या ठरलेल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या वेळेप्रमाणे करतो आणि दिवसाच्या शेवटी आपण काय करतो, झोपतो. का? कारण की नवीन दुसरा जेव्हा दिवस येईल तेव्हा आपण फ्रेश फील करू. त्यासाठी देर इज अ टाईम फॉर एव्हरीथिंग यू डू मीन्स यू शूड ट्राय टू डू एव्हरी वर्क ऑन टाईम. वी कॅनॉट डू एनी वर्क ॲट एनी टाईम. प्रत्येक गोष्ट करण्याची एक विशिष्ट वेळ असते. म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी उठता, उठल्यावर तुम्ही ब्रश करता, मग अंघोळ करता, स्कूलमध्ये जाता. सो या प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट अशी वेळ असते, विशिष्ट असा टाईम असतो. तुम्ही स्कूलमध्ये गेल्यावर तुम्ही क्लासरूममध्ये बसलायत आणि मग तिथे ब्रश करताय, तर हे चुकीचं आहे ना. क्लासरूममध्ये आपण अभ्यास करत असतो. सो क्लासरूममध्ये आपण ब्रश नाही करू शकत. सो देर इज अ टाईम फॉर एव्हरीथिंग यू डू फॉर चिल्ड्रेन अँड ग्रोनअप्स टू. म्हणजेच प्रत्येक गोष्ट करण्याची एक विशिष्ट वेळ असते. सो हा जो रूल आहे तो लहान मुलांसाठी आणि ग्रोनअप्स म्हणजेच मोठ्यांसाठी सुद्धा गरजेचा आहे. असं नाही की फक्त लहान मुलांनीच प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेलाच केली करायला हवी किंवा मोठ्या माणसांनीच जी गोष्ट आहे ती वेळच्या वेळी करायला हवी असं काही नाही. तर हा जो रूल आहे तो सगळ्यांसाठी आहे. अ टाईम टू स्टँड अप अँड अ टाईम टू सिट. उभं राहण्याच्या वेळी उभं राहायला हवं आणि जेव्हा बसायची वेळ असते तेव्हा बसायला हवं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण नॅशनल अँथम म्हणत असतो तेव्हा उभं राहायला हवं. तर जेव्हा आपण क्लासरूममध्ये असतो आणि टीचर आपल्याला शिकवत असतात तेव्हा आपण खाली बसायला हवं. त्याचप्रमाणे अजून एक्झाम्पल सांगायचं झालं तर जेव्हा टीचर आपल्या क्लासरूममध्ये येतात तेव्हा आपण त्यांना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी उभं राहायला हवं. तर त्या क्लासरूममध्ये आल्यावर टीचर आपल्याला सिट डाऊन असं म्हणतात तेव्हा आपण बसायला हवं. सो अ टाईम टू स्टँड अप अँड अ टाईम टू सिट. बट सी दॅट द टाईम अँड ॲक्शन्स फिट. टाईम अँड ॲक्शन्स फिट म्हणजेच जो वेळ आहे, जो टाईम आहे आणि तुम्ही जी ॲक्शन करत आहात ती फिट असायला हवी, जुळून यायला हवं. म्हणजेच तुम्ही योग्य वेळी योग्य ती ॲक्शन करायला हवी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्कूलमध्ये आहात, क्लासरूममध्ये बसलेले आहात आणि तुमच्या टीचर तुम्हाला शिकवत आहेत. सो तुम्ही मध्येच उभं राहून खेळणं हे चुकीचं आहे. सो बट सी दॅट द टाईम अँड ॲक्शन्स फिट. सो देर इज टाईम फॉर एव्हरीथिंग यू डू. प्रत्येक गोष्टीची योग्य अशी वेळ असते. वेळच्या वेळी ते काम जे ठरलेलं असतं, यावेळी हे काम करायचं, तर त्यावेळी तेच काम करायला हवं, तरच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हाल. सो लेट अस रिसाइट द पोम अगेन. देर इज अ टाईम टू रन अँड अ टाईम टू वॉक. देर इज अ टाईम फॉर सायलेन्स, अ टाईम फॉर टॉक. देर इज अ टाईम फॉर वर्क अँड अ टाईम फॉर प्ले. देर इज अ टाईम फॉर स्लीप at the close of day. There is a time for everything you do, for children and for grown-ups too. A time to stand up and a time to sit. But see that the time and actions fit. So that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.